हॅलो स्टुडंट टुडेज टॉपिक इज मल्टिपल अलेलीज फर्स्ट ऑफ ऑल वी शूड नो व्हॉट इज मीन बाय अलेली अलेली मिन्स अल्टरनेटिव फॉर्म्स ऑफ जीन एखाद्या जीनचे एकापेक्षा जास्त जर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतील जसं कलर ऑफ फ्लावरचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आपण बघितले येलो आणि ग्रीन तर हे दोघं येलो आणि ग्रीन एकमेकांचे अलेलीज आहेत ओके सो वॉट इज मीन बाय मल्टिपल अलेली वेन देअर इज अ In more than two जी एक जीन एक्झिस्टिंग इन मोर दॅन टू अलेलिक फॉर्म जेव्हा एखाद्या जीनचे एकापेक्षा जास्त अलेलिक फॉर्म्स असतात कलर ऑफ फ्लावर जर आपण एक जीन कन्सिडर केला जर त्याचे ब्लू ग्रीन येलो रेड पिंक असे जर जास्त फॉर्म्स असतील तर आपण त्या जीन्सला म्हणू त्या सगळ्या अलेलीजला म्हणू मल्टिपल अलेलीज कारण की ते फक्त एकाच स्ट्रेटसाठी आहे कलर ऑफ फ्लावर ओके तर त्याचप्रमाणे आपल्या ह्युमन्समध्ये सुद्धा मल्टिपल आलेलीचं एक्झाम्पल आहे ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीम ब्लड ग्रुपसाठी जो जीन प्रेझेंट असतो तो क्रोमोझोम नाईनवर प्रेझेंट असतो त्या जीनला आपण जीन, जीन आय असं म्हणणार आय फॉर आयसोहिमोग्लुटिनिन या जीनचे तीन आलेली असतात आय ए आय बी आय ओ ओके आय ए आणि आय बी हे डॉमिनंट आलेली आहेत ओके okay. आणि आय ओ हा आहे रेसेसिव्ह अलेली रेसेसिव्ह अलेली जेव्हा होमोजायगस कंडिशन असेल म्हणजे जेव्हा दोन दोघं आलेली हे आय ओ आय ओ असतील तेव्हाच तो एक्सप्रेस होईल नाहीतर तो एक्सप्रेस होणार नाही जेव्हा एखाद्या पर्सनमध्ये आय ए आणि आय बी हे दोघं आलेली एकत्र येतील त्यावेळेस कोणता आलेली एक्सप्रेस होईल कोणता जीन एक्सप्रेस होईल हा मेन प्रश्न आहे कारण की ए आणि बी हे दोघं डॉमिनंट जीन आहे तर या कंडिशनमध्ये काय होतं की दोघं जीन एक्सप्रेस होतात कारण की दोघं डॉमिनंट आहे या कंडिशनला आपण म्हणणार को डॉमिनन्स को म्हणजे सोबत ओके okay, आणि डॉमिनन्स म्हणजे दोन डॉमिनंट जीन जेव्हा सोबत एक्सप्रेस होतात दोघंही एक्सप्रेस होतील त्या कंडिशनला आपण म्हणणार को डॉमिनन्स अशा वेळेस त्या पर्सनमध्ये कोणता ब्लड ग्रुप असणार आहे आय ए म्हणजे एसाठी रिस्पॉन्सिबल आय बी म्हणजे बी साठी रिस्पॉन्सिबल तर त्या पर्सनचा ब्लड ग्रुप असणार आहे ए बी ओके या चार्टमध्ये बघा मेल आणि फिमेल क्रॉस जेव्हा केला म्हणजे पॅरेंट्समध्ये जेव्हा क्रॉस होईल त्याचा ऑफस्प्रिंग कसा असणार आहे त्याची पॉसिबिलिटी या चार्टमध्ये पनेट स्क्वेअरमध्ये आपण दाखवतोय तर आपण तिघं आलेली कन्सिडर केलेलं आहेत ओके आय ए आय बी आय ओ तर त्यांचा क्रॉस बघा पहिली कंडिशन आहे आय ए आय ए म्हणजे ब्लड ग्रुप असणार आहे ए ओके okay, होमोजायगस दो ए हा डॉमिनंट आहे नंतरची कंडिशन आहे आय ए आय बी ओके तर या ठिकाणी ए आणि बी दोघं डॉमिनंट आहेत तर दोघं एक्सप्रेस होतील म्हणून याला आपण को डॉमिनन्स म्हटलं आहे नंतरची कंडिशन आय ए आय झिरो किंवा आय ओ तर यामध्ये ए हा डॉमिनंट आहे आणि ओ जो आहे तो आहे रेसेसिव्ह तर ब्लड ग्रुप असणार ए नंतरची कंडिशन बघा इकडे आय ए आय बी ब्लड ग्रुप असणारे ए बी दोघं डॉमिनंट असल्यामुळे ए आणि बी दोघं डॉमिनंट आहे नंतर आ आय बी आय बी म्हणजे ब्लड ग्रुप असणारे बी त्याच्यानंतर आय बी आय ओ बी डॉमिनंट ओ रेसेसिव्ह तर ब्लड ग्रुप असणार बी या ठिकाणी बघा आय ओ आय ओ कंडिशन आहे ओ हा रेसेसिव असला तरी होमोझायगस कंडिशन असल्यामुळे ओ एक्सप्रेस होईल म्हणजे त्या ऑफस्प्रिंगचा ब्लड ग्रुप असणार आहे ओ या कंडिशनमध्ये बघा या ठिकाणी आहे आय बी आय ओ तर ब्लड ग्रुप असणारे बी नंतरची केस बघा या ठिकाणी आहे आय ए आय ओ तर ए हा डॉमिनंट आहे ओ रेसेसिव्ह तर ब्लड ग्रुप असणार आहे ए ह्या चार्टमध्ये आपण ब्लड ग्रुप आणि त्याचे जिनोटाईप कसे असणार ते दाखवले आहेत आपण पनेट स्क्वेअरमध्ये बघितलेत ही त्याची रिव्हिजन समजा तर ए बी ब्लड ग्रुप कधी ऑफस्प्रिंगमध्ये बघायला मिळेल ज्यावेळेस त्याच्यामध्ये जिनो टाईप असणार आहे आय ए आय बी ओके बी ब्लड ग्रुप कधी आपल्याला बघायला मिळेल जेव्हा जिनो टाईप असणार आहे आय बी आय बी किंवा मग आय बी आय ओ ओ ओके ओ रेसिसिव्ह आहे म्हणून बी एक्सप्रेस होईल तर ब्लड ग्रुप असणार बी ए ब्लड ग्रुप कधी असणार जेव्हा त्या पर्सनमध्ये आय ए आय ए आलेली असणार दोघं ए डॉमिनंट म्हणून ए किंवा मग आय ए आय ओ ओ रेसेसिव म्हणून ए, ए एक्सप्रेस होईल ए ब्लड ग्रुप होईल आणि जेव्हा एखाद्या पर्सनमध्ये ओ ब्लड ग्रुप कधी असणार ज्यावेळेस त्याच्यामध्ये दोघं आय ओ आय ओ प्रेझेंट असणार ओके रेसेसिव कंडिशनमध्ये रेसेसिव्ह आलेली हा कंडिशन कंडिशनमध्ये असला तर तो एक्सप्रेस होईल म्हणजे पर्सनमध्ये असणार आहे ओ ब्लड ग्रुप अशा प्रकारे आज आपण मल्टिपल आलेलीचा एक्झाम्पल बघितलेला आहे ओ ब्लड ग्रुप इन ह्यूमन बीइंग